अमेझिंग फॅक्ट्स जेवढ्या काही असतील तेवढ्या त्या फक्त कलेक्ट केलेल्या आहे याच्यात काही मौलिकता किंवा शास्त्रीयता वगैरे काही नाही आहे हे नम्रपणे सांगू इच्छितो तर हा सगळ्यात पहिला तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की मॉरिशस बेटावरती एक सगळ्यात पहिलं एक पक्षी नष्ट झाला तुमच्यातून कोणी सांग कोणी सांगू शकते मॉरिशस बेटावरली डोडो 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 पक्षी नष्ट झाला तसाच हा जो केस्ट्रॉल आहे मॉरिशस कॅस्ट्रॉल हा पण नष्ट होण्याच्या बेतात होता केवळ सहा पक्षी राहिले होते आणि सहा पक्षी राहिले असताना या कॅस्ट्रॉलच्या असं लक्षात आलं की जोपर्यंत आपण माणसांच्या आणि मेक्याकाऊ वानर आहेत तिथले आणि काही विशिष्ट शिकारी पक्षी आहेत त्यांच्या पोहोचच्या दरम्यान आपण घरटे बनवू तोपर्यंत आता आपली काही कुठली प्रजाती पुढे वाढू शकणार नाही त्यांनी सगळ्यात पहिले एकाच जोडप्याने एक प्रयत्न केला अत्यंत क्लिफवरती घरटी बनवलं आणि क्लिफवरती घर घरटी बनवल्यावर नंतर त्याची अंडी वाचली आणि ती जी नष्ट होणारी प्रजाती आहे आपण आता मगाशी बदल बघितलं ग्रेट ठिकण्यामधली की त्या ग्रेट ठिकणीला प्रचंड दडपणाखाली दोन पिल्लांचं संगोपन करावं लागलं आपल्या इथे नुसतं विवाह नोंदणी झाली की आपण आपलं सगळं संगोपन गव्हर्नमेंट अगदी तिसऱ्या महिन्यापासून आशाचे वर्कर वगैरे येऊन सगळी आपली सगळी काही इतकी व्यवस्था चालू आहे खूपच कारण काय की आपण मतदान करतो ग्रेट थिकनी मतदान नाही करत किंवा हा कॅस्ट्रॉल मतदान नाही करत तर मतदान करणाऱ्या लोकांची मतदान करणाऱ्या प्राण्यांची इतकी तजवीज चालू आहे आणि हे जे ज्यांच्या भरोशावर आपण जगतो त्यांच्या प्रजननासंबंधी आपणही जागरूक नाही आणि अन्य कोणत्या व्यवस्थेत नाही ते स्वतःच त्यांना अशा प्रकारे आता यांची जी प्रजाती आहे ही जवळपास नष्ट व्हायला होती केवळ सहा पक्षी उरले होते आणि या सहा पक्षातून एका जोडप्याच्या लक्षात आलं की आपण क्लिफवर म्हणजे या माणसाच्या किंवा अन्य कोणत्या शिकारी दळबदऱ्यांच्या हात जोपर्यंत पोहोचणार नाही तिथपर्यंत आपल्याला जावं लागेल तेव्हा कुठे आपली प्रजाती वाचेल आणि त्यांना ते वाचलं म्हणजे जानेशार अख्तरच्या शब्दात सांगायचं म्हणजे बेमौत मारहीद आले हे दुनिया हम हमजो जिंदा है तो जीने का हुनर राखते आहे जगण्याची कला राही कला होती म्हणून आम्ही जगू शकलो त्यांना अन्य कोणीही जगवलं नाही आहे हे त्यातलं वैशिष्ट्य सेकंड विंज हिरो मित्रो दुसऱ्या महायुद्धात या या एका कबुतराला म्हणजे प्राण्याला माणसांचा पुरस्कार देण्याचं हे एक अत्यंत दुर्मिळ असं उदाहरण आहे दुसऱ्या महायुद्धात या एकट्या कबुतरानं सातशे सत्तर किलोमीटरचा प्रवास करून जो अपेक्षित संदेश ब्रिटनला पोचला होता त्याला म्हणजे ॲनिमल्स व्हिक्टोरिया हा पुरस्कार या कबुतराला मिळाला होता ग्रीन हेरॉन हा ग्रीन हेरॉन काय होते की काही पक्षी हे आमिष दाखवतात आणि नंतर भक्ष्याला बाहेर काढून खातात उद्या मला वाटतं काही उठपिकर असे आहेत किंवा एक पीक घेतात ते लहानसा गवताचा पीक वगैरे आणून त्या आतल्या फटीतल्या सालीतल्या किड्याला बाहेर काढतात आमिष देऊन आणि नंतर तो किडा खातात हा बहादर असा आहे की हा थर्मोकोलचे तुकडे वापरतो आणि कधीकधी छोटी मासळी देऊन मोठी मासळी पकडण्याचा प्रयत्न करतो म्हणजे बडके लगाव बडके मिलेगा अशा प्रकारे हा शिकार करून आपला उदरनिर्वाह करतो आ, ग्रेट स्नॅपर या प्रजातीचे मासे आहेत या मासे शिकार करायची पद्धत अशी आहे की या प्रजातीचा हा ज्या प्रजातीचा रंग असतो दुसऱ्या प्रजातीचा रंग धारण करून हा त्या झुंडीमध्ये घुसत असतो म्हणजे उल्फ डिजगाईस ॲज ए शिप म्हणजे मेंढींच्या वेशात लांडगा होऊन जाणे आणि नंतर मेंढ्या खाणे अशा प्रकारे हा मासा दुसऱ्या माशांच्या झुंडीमध्ये घुसतो शोला फिशमध्ये आणि त्यांच्या स्वरूपात जाऊन तिथे तो शिकार करून स्वतःचं गुजराण करत असतो हा टेन्टॅकलवाला समुद्री साप आहे त्याच्या त्याला तोंडाशिपाते असे दोन टेंटेकल्स आहेत तर ते, ते टेंटेकल्स काय करतात की त्याला अँटीनाचं असं काम करतात आणि हा आधी काय करतो की विशिष्ट खाद्य जे आहे त्याला आपल्या जवळ घेऊ देतो तोसा जवळ आल्यानंतर काय करतो की त्याच्याकडे शेप करतो आणि तोंड बिलकुल न नकाळतपणे बेमालूमपणे तो तोंड दुसरीकडे घेऊन जातो आणि शेपटीने त्या भक्ष्याला ज्यावेळेस तो भीती दाखवतो तेव्हा गोंधळलेलं भक्ष्य जेव्हा डार्टिंग करतं एकदम सरळ जातं ना ते रस्त्यामध्ये फक्त हा उघडं तोंड ठेवून देतो आणि त्याचं काम अत्यंत सोपं होऊन जातं बा हे टँटाकलवाला साप हा अशा प्रकारे शिकार करतो त्यानंतर हा एक ट्रिकी उडकॉक हा असा आहे हा उडकॉक पक्षी की हा गांडुळावर जगतो पण मात्र गांडूळ जेव्हा वर येत नाहीत तेव्हा हा पावसाचा आभास निर्माण करतो पावसाचे थेंब पडताना ती जी काही कंपन फ्रिक्वेन्सी आहे व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी बरोबर सिमिलर व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी हा स्वतःच्या पंखांनी आणि पायांनी निर्माण करतो आणि त्या फ्रिक्वेन्सीच्या म्हणजे इल्युजनमध्येच जे, जे गांडूळ वरती आले की नंतर तो ते गांडूळ पकडून खात असतो फ्लेमिंगो कसे बसतात हा अनेक दिवस अनेक लोकांमध्ये त्याचा भ्रम होता की फ्लेमिंग फ्लेमिंगो एवढ्या मोठ्या पायांनी बसत कसा असेल तर त्याची बसण्याची स्टाईल दुसरी तिथे काही नसून तरी दिसते तुम्हाला की पायाला अशी डबल फोल्ड मारून फ्लेमिंगो बसतो ही गोष्ट त्या लोकांनी नंतर मार्क केली आणि याच्यातून पब्लिश केली होती ती फ्युरियस फायटर्स हा सायमीज फायटिंग फिश असा आहे की याचं जे भांडणं आहेत म्हणजे ते इतके प्राणांतिक भांडणं करतात की बरेचदा त्यांचे मृत्यूसुद्धा होतात आणि हा जो मासा आहे हा तसा बोटावळा मासा आहे पण त्याचे नर एकमेकाशी आपल्या एरिया ज्याला आपण क्षेत्रफळ स्वामित्व जे आहेत म्हणजे एरिया ओनरशिपबद्दल त्यांचं भांडण असते आणि ते एकमेकाला अगदी प्राणांतिक जीव घेईपर्यंत एकमेकाशी भांडतात आणि त्यात बरेच बरेच बरेचदा हे मृत्युमुखी पडतात तर बीजासंबंधीची ही माहिती एक त्यांनी कलेक्ट केली होती की एकोणीसशे चाळीसमध्ये लंडन येथील वास्तुसंग्रहाला जेव्हा आग लागली होती तेव्हा तिथे प्रचंड पाणी वापरून ती आग विजवली आणि ती वाग आग विजवताना तिथे एकशे पन्नास वर्षापासूनच्या ज्या काही बिया ठेवल्या होत्या त्या बियांना जेव्हा मॉइश्चर मिळालं तेव्हा त्या बियांना कोमाले होते म्हणजे बियांमध्ये वर्षानुवर्ष शतकानुशतकं आपली जी जर्मिनेशन पॉवर आहे ते बियांमध्ये असते ही एक गोष्ट त्यातून झाली होती त्याच्यानंतर आणखी एक फॅक्ट अशी होती की एकोणीसशे एक्कनमध्ये एक्कावन्नमध्ये वॉशिंग्टनला चीनमधून ज्या बिया पाठवल्या होत्या त्या बियांचं निरीक्षण करताना प्रवासामध्ये जेव्हा त्यांना ला मॉइश्चर लागलं तेव्हा त्या बियांमधून अंकुर आले असं अमेरिकेमध्ये सिद्ध झालं होतं आणि चीननं त्या बिया एक हजार वर्षापासून प्रिझर्व केल्या होत्या म्हणजे बियांमधली जी जर्मिनेशन पॉवर आहे ती हजारो वर्षंसुद्धा काही प्रजातीची असू शकते हे त्यातून त्या सिद्ध झालं आहे ग्रेट स्कुआ ग्रेट स्कुआ हा तसा मासे खाणारा पक्षी आहे पण तो स्वतः कधीच मासे पकडत नाही तो टर्न गल गेनेट पफिन हे जे पक्षी आहेत या पक्ष्यांनी जेव्हा त्यांच्या पिल्ल्यांच्या फोरेस्टसाठी जेव्हा जेव्हा त्यांनी शिकार केली असते तेव्हा त्यांच्या तोंडातले अक्षरशः भांडण करून किंवा त्याला त्रास देऊन त्याच्या शेपटीला डस चावून वगैरे तो त्यांचे खाद्य बळकावतो आणि आपलं गुजारण करतो हा उंदीरवर्गीय लेमिंग नावाचा एक प्राणी असतो रशिया खंडातला आणि हा लेमिंग जो उंदीर आहे तिथले कोल्हे काय कर करतात तिथे उंदीर पकडतात बर्फाखालून खोदून काढतात मारून परत बर्फात ठेवून देतात म्हणजे पुढच्यासाठी त्यांना कामात पडते आणि तिथला हा जो ॲसी ऑलेट जो आहे तो ब बर्फाळ घुवळ रशियामधला तो वरून काय करतो या कोल्ल्याचं निरीक्षण करतो आणि जेव्हा त्या कोल्ल्याने उंदीर मारला तो लेमिंग मारला की तो बरोबर त्याच्या शेफ्टीला चावे घेतो आणि त्याला इतक्या प्रकारे गोल 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 फिरत होतो की त्याच्या तोंडातून नंतर तो उंदीर हिसकून तो घेऊन जात असतो आणि त्यांनी लपवून ठेवला तरी त्याच्यावर ध्यान ठेवतो आणि त्यातूनसुद्धा तो उंदीर मिळवतो आणि आपलं गुजराण करत असतो आता हा सुकिंग बळपा प्रामुख्याने भारतामध्ये पेंटेड सँडग्रूज आणि चेस्टनट बेलीज सँडव्रुज आढळतात या सँडव्रुजचं सा, वैशिष्ट्य असं की याच्या पिल्लांना खाद्य ते मिळून जाते म्हणजे ज्या गवताळ प्रदेशामध्ये ते हॅचिंग करतात तिथे पिल्लं बाहेर पडताबरोबर त्यांना गवताचं बी वगैरे मिळून जाते प्रश्न पाण्याचा असतो तर बॉडीज दूर असल्यानंतर याचे नर आणि फिमेलसुद्धा तिकडून भिजून येतात आणि त्यांच्या फिदरमधून त्यांच्या पिल्लांची ते तहान भागवतात हे एक कुरूप असं दक्षिण ऑस्ट्रेलियामधलं बेडूक आहे आणि तिथल्या नेटिव्ह लोकांना माहीत आहे की या बेडकात पाणी असते त्यांना वरून जमीन पाहूनसुद्धा कळते की या ठिकाणी बेडूक लपलेलं आहे आणि हे या बेडकाचं वैशिष्ट्य असं की तो त्याच्या स्वतःच्या गरजेच्यापेक्षा अधिक पाणी स्वतःच्या शरीरामध्ये साठवून ठेवतो आणि जेव्हा ते नेटिव्ह लोकांना हे खाली बेडूक आहे असं वरून कळतं तेव्हा ते थोडंसं खोदतात ते बेडूक बाहेर काढतात आणि मुठीमध्ये त्यांनी ते बेडूक चांगलं दाबून चांगलं पिळून काढलं की त्यांना जवळपास कप दीड कप पाणी मिळते आणि एका वेळची एक काही ना काहीतरी तहान त्यांना भागवता येते या बेडकावरून आणि तिथल्या नेटिव्ह लोकांचं बघून पण मात्र जे बाहेरून गेलेले जे लोक आहेत जे ब्रिटिशांनी पाठवलेले कैदी ज्याची जी आता वसाहत आहे खरी त्या लोकांना मात्र ही हा प्रकार घाणेरडा वाटतो त्यानंतर आता एक बघू आपण की हा ओशन सनफिश हा एक मोठा मासा असून तो शरीर असा वाटत असतो आणि त्याचे खाद्य जेलीफिश असतो सिगल पक्ष्यांना या या मोठ्या माशाच्या त्वचेवरती जेवढे काही बॅक्टेरियाज लारवा किंवा कॅटरपिलर असतात त्याच्यावरती तो जगतो आणि तो सीगल्सना आपल्या अंगावर बसून ते खाऊ देण्याची तो खाऊ देण्याचा अलाऊ करतो तो आणि त्याच्यावर हे जगत असतात त्यानंतर जेलीफिश हे तसे पृष्ठभागावर आणि विशेषतः किनाऱ्यालगतच्या समुद्रात फिरतात परंतु वादळ किंवा भूकंपाच्या सगळ्या लहरी त्यांना वेलीन ॲडव्हान्समध्ये त्यांच्या अंगावरती जे अँटीना आहेत ते खाली सोडलेले ज्या अँटेना त्या अँटिनामधून त्यांना सगळे ते कंपनं जे आहेत ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत ट्रिमरच्या त्या सगळ्या मिळतात आणि त्या ते मिळताबरोबर ते सगळे सगळे जीव आत चालले जातात नंतर ऑस्ट्रेलियन ब्रश टर्की पक्षी हा तापमानाच्या संदर्भामध्ये इतका सेन्सिटिव्ह पक्षी आहे की त्याचे अंडे ज्या ठिकाणी असतात त्या अंड्यांच्या आजूबाजूनं लोणार सरोवराच्या बाजून कसं एक उंचवटा आलेला आहे तर तो उंचवटा असतो आणि तो उंचवटा मातीचा उंचवटा केलेला असतो आणि त्या मातीच्या उंचवट्यावरती त्याचं जे वॉटर शॉवरिंगचं जे प्रमाण आहे या टर्की ब्रश टर्कीचं ते इतकं व्यवस्थित असते की आजपर्यंत लोकांनी अनेकदा त्याचं टेम्परेचर घेऊन पाहिलं ते टेम्परेचर तो कधीच तेहतीस डिग्रीपेक्षा वाढू देत नाही आणि तेहतीस डिग्रीपेक्षा कमी देऊ कमी होऊ देत नाही इतक्या सेन्सिटिव्ह टेम्परेचरमध्ये तो आपल्या अंड्यांचं आणि आपल्या पिल्लांचं संगोपन करतो सगळ्या फॅक्ट्स ह्या फक्त गोळा केल्या होत्या तुमच्यासमोर सादर केल्या धन्यवाद